नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. अशा पद्धतीने गाजरचा हलवा बनवला की परफेक्ट बनतो, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. गाजरचा हलवा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे. गॅस इथे मी मीडियम ठेवलाय. कढई गरम झालेली आहे. आता आपण तूप घालून घेऊया. अशा पद्धतीने कढईने तूप सोडायचं म्हणजे गाजर परतताना चिटकत नाही. इथे मी 4 चमच तूप घालून घेतलंय. आता आपण किसलेलं गाजर घालून घेऊया. 1 किलो गाजर स्वच्छ धुवून किसणीने किसून घेतलंय. गाजरचा हलवा बनवताना शक्यतो मोठीच कढई घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित परतलं जातं. गाजर घालून झालेलं आहे. आता आपण परतून घेऊया. 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं. गाजर परतून झालेलं आहे. आता आपण दूध घालून घेऊया. मी 1 लिटर दूध गरम केलेलं घालून घेतले. दुधावरची मलाई आहे ते सुद्धा मी घालून घेतली आहे. गाजरचा हलवा बनवताना दूध फुल क्रीमवालं घ्यायचं. नंतर खोया कमी घातला तरी चालेल. इथे मी 1 किलो गाजरला 1 लिटर दूध वापरलंय, त्याच्यामुळे गाजरचा हलवा छान बनतो. आता हे परतत राहायचं आहे गाजरमधलं दूध आटेपर्यंत. गॅस मीडियम ठेवूनच परतत राहायचं, नाहीतर कढईला चिकटलं जाईल. पूर्णपणे गाजरमधलं दूध आटलेलं आहे. 20 मिनिटं लागलेत. आता आपण साखर घालून घेऊया. इथे मी 1.5 वाटी साखर घालून घेतली आहे. वजनी म्हणाल तर 400 ग्राम. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी या जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस मीडियमच ठेवून परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकताय साखर घातल्यानंतर पाणी सुटलेलं आहे. आता आपण खोया घालून घेऊया. इथे मी 100 ग्राम खोया घालून घेतलाय. खोया घातल्यामुळे हलवा खूप छान लागतो खायला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे हा खोया व्यवस्थित मिक्स होईल. खोया पूर्णपणे मिक्स झालेला आहे. 1/2 चमच विलायची पावडर घालून घेऊया. विलायची पावडरमुळे गाजरच्या हलव्याला फ्लेवर खूप छान येतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये मनुके घालून घेऊया. थोडेसे काजूचे तुकडे घालून घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता. आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे पाणी आटवून घ्यायचं. पूर्णपणे पाणी आटवाय 15 मिनिटं लागलेत. आता आपण 2 चमच तूप घालून घेऊया, त्याच्यामुळे गाजरच्या हलव्याला खूप छान कलर येतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने गाजरचा हलवा बनवा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेला गाजरचा हलवा कसा झाला. तयार झालेला आहे गाजरचा हलवा. आता आपण गॅस बंद करूया. इथे मी 1 बाउलमध्ये गाजरचा हलवा काढून घेतलाय. गाजरचा हलवा गरम किंवा थंड देखील खाऊ शकता. तर तुम्ही देखील नक्की बनवा. तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.